कौलगिरी पर्वत, ब्रह्मगिरी पर्वत म्हणजे श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर, नाशिक तीर्थ क्षेत्रात ही यात्रा पोहोचली आणि मग जगज्जननी भगवती श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाचाही सुयोग त्यांना प्राप्त झाला। काही अभ्यासकांचं मत असे, हा जो डामरतंत्र प्रयोग आहे आणि ईश्वर पार्वती संवाद आहे, तो संवाद जिथे झाला मार्कंडेय ऋषीनं सप्तशती नावाचा ग्रंथ सांगितला आणि भगवती कान लावून श्रवण करते ते स्थान सप्तशृंग गड आहे, नाशिक जिल्हा आहे असं काही संशोधकाचं मत आहे। तो सध्या आपला विषय नाहीये, पण आलाय ओघाडी म्हणून तुमच्या समोर मी मांडला। त्यांनी काळारामाचंही दर्शन तिथे घेतलं, कुशावरतेच आचमन केलं, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा घातली, रामकुंडातही आचमन केलं, तिथली सीता गुहाही पाहिली, टाकेद नावाचं तीर्थक्षेत्रही निहाळलं आणि पाहिलं। असा प्रदीर्घ तीर्थयात्रेचा कालावधी दक्षिणेचा, उत्तरेचा, मध्य प्रदेशाचा, गुजरातचा आणि महाराष्ट्राचा करत 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 त्यांना उल्हास आणि आनंद प्राप्त होत असायचा। यात्रेत अनेक तपस्वी महापुरुषांच्या दर्शनानं, हे दर्शने प्रशस्ती या वचनाप्रमाणे पुण्य संपादन होत होतं। केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, या जुन्या पंगतीप्रमाणे उक्तीप्रमाणे चांगल्या लोकात गेल्याविना चांगले सद्विचार प्राप्त होत नाहीत, वाङ्माधुर्य प्राप्त होत नाही, आचार विचाराची बैठक प्राप्त होत नाही, सदाचाराची दिशा प्राप्त होत नाही, सुखदुःख भोगण्याची सवय माणसाला लागते। म्हणून डल्लपच्या गादीवर विश्रांती घेणारा माणूस सुद्धा वारी जेव्हा पायी चालतो तेव्हा आपली वळकटी गुंडाळतून स्वतः ताकतो, ही सवय लागते। परावलंबी जीवन माणूस जगत नाही, स्वावलंबी जीवन जगण्याची त्याला सवय सदैव लागत असते। प्रेमभराणा अंतकरण उचंबळून येत असायचं। विठ्ठलपंतांची हृदयवृत्ती अत्यंत कोवळ्या स्वरूपाची, भगवत चिंतनात मग्न असायची। उत्तरेत गेल्यानंतर काही साधू सांगतात आपण तिथे निवांत भजन करा, आपल्याकडे भजन म्हणजे टाळ पखावज विणा फेटा कंबर बांधणे, उत्तरेत संकीर्तन म्हणजेच भजन म्हणजेच कीर्तन, गोविंदाचं स्मरण म्हणजेच भजन, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा भजनच कीर्तनच, गाथानुष्ठान भजनच कीर्तनच, काकडारती भजनच कीर्तनच, एकांतात माळ घेऊन जपणे आणि भगवंताचा टाहो फोडणे भजनच कीर्तनच, एकांतात माला धरावी आणि भजन करावं, अशा सदा आचरण करणाऱ्या सत्पुरुषाच्याच पोटी काही भगवत अवतार येत असतात। त्याच्यासाठी बीज सात्विक लागावं आणि मग त्याला अंकुर उत्तम येत असत। तीर्थयात्रा नाशिक त्रिंबकची करून श्री विठ्ठल पंत अलंकापूर तीर्थक्षेत्री पोहोचले, म्हणजे आळंदी तीर्थक्षेत्री पोहोचले। थंडगार पाण्यात, पण पुढचं वाक्य ऐका, पवित्र जलात गुप्त भागीरथीचं आचमन आणि वाहणाऱ्या इंद्रायणीचं ते तीर्थरूप जल, त्याचं त्याने आचमन केलं। आधी चूळ भरावी, हातपाय स्वच्छ धुवावेत, आपलं नित्यकर्म करावं, मुखमार्जन करावं आणि मगच तीर्थात पावलं टाकावीत, म्हणजे पर्यावरणही उत्तम राहतं, पाणी स्वच्छ राहतं, तीर्थाची टापटीप राहती आणि आपली श्रद्धा पण राहते। हल्ली लोक साबणे तिथेच लावतात,
स्नानही तिथेच करतात आणि वस्त्रही तिथेच धुतात. अर्थात त्या त्या काळातल्या सत्तेनं तशी तशी व्यवस्था त्या त्या तीर्थात करणं गरजेचं आहे आणि व्यवस्था केल्यानंतरही भाविकांनी तसं वागणं गरजेचं आहे. म्हणजे दोघांवरही ते अवलंबून आहे. अजूनही कुंभतीर्थ क्षेत्रात पावित्र्य पाळण्यात येतं. आजही हरिद्वारच्या गंगेमध्ये स्नान करताना साबण लावू दिला जात नाही, शॅम्पू वगैरे लावू दिला जात नाही. असं आपल्या आळंदीला, पैठणला आणि पंढरपूरला, नाशिक त्रिंबकला सुरू व्हायला हवंय. त्रास होईल पण त्याच्या हळूहळू सवय लागतील, त्यामुळे तीर्थ पवित्र राहील. आज आपण एखाद्या बॉटलमध्ये, एखाद्या कमंडलूत, एखाद्या फिरकीच्या तांब्यात थोडं पाणी तीर्थ म्हणून घ्यावं अशा अवस्था राहिलेली नाही. सांडलोटीचं पाणी, वाहणारं पाणी त्यात आल्यामुळं ते आचमन करावं, प्यावं आणि आपला उद्धार व्हावा अशी स्थिती सद्यस्थितीला नाही. त्या पाण्याच्या स्नानानं इन्फेक्शन होईल, त्वचा विकार होतील, गजकर्ण होईल, नायटा होईल, घशाला खवखव होईल, सर्दी होईल, कानात गुदगुद होईल असं एकंदरीत दिसतंय. त्या काळात विठ्ठलपंतांनी घेतली दक्षता. आधी पाणी घेतलं आपल्या जवळच्या पात्रानं, हातपाय स्वच्छ धुतली, चूळ भरली, डोळ्याला पाणी लावलं, मनाची पवित्र अशी भूमिका केली आणि मग त्या तीर्थाचं आवाहन केलं, नमस्कार केला आणि त्या तीर्थामध्ये पाऊल टाकलं. आता मात्र ते सचैल स्नान करतायत. काही ठिकाणी स्नान सांगितलेली आहेत, काही प्रायश्चित्ताच्या प्रीत्यर्थ स्नान सांगितलेली आहेत, सचैल स्नान सांगितलेली आहेत, गोमय स्नान आहे, मृत्तिका स्नान आहे, अवभृत स्नान आहे, तीर्थ स्नान आहे. ती करावी लागतात. मध आहे, तूप आहे, साजूक सात्विक गायीचं गावराण दूध आहे, ही स्नान करावी लागतात. सचेल स्नान त्यांनी केलं. सचेल स्नान नावाचं एक स्वतंत्र विधी आहे. 18/12/2019 शनेश्वर तीर्थ क्षेत्र मराठवाड्यात राक्षस भुवनला काही प्रायश्चित्ता प्रीतीअर्थ आणि सचेल स्नानासाठी तिथल्या वैदिकांना घेऊन आम्ही बरोबर जाणार आहोत. म्हणजे सचैल स्नान करावं लागतं. ते सचैल स्नान त्यांनी केलं आणि त्या प्रसंगाला तिथे त्यांना अनेक विध यती, विरक्त, सत्पुरुष, महापुरुष, दिग्गज, धर्मवेत्ते, कर्मवेत्ते, योगवेत्ते, अभ्यासक, प्रकांड ज्ञानी, भजनानंदी अशा स्वरूपाची महात्मी दिसायला लागली. मी जे चरित्र आपल्या समोर मांडतोय त्याला महिपती बाबा, ज्ञानेश्वर दिग्विजय, शंकरराव चतुरकर, लरा पांगारकर या सगळ्यांच्या ग्रंथांची समीक्षा करून मी आपल्या समोर काही मुद्दे आणि काही बिंदू ठेवतोय. तीर्थयात्रा करताना आळंदीचं विशेष महत्व आहे. एक अलौकिक ग्रंथ आहे पण आता सद्यस्थितीला आउट ऑफ प्रिंट आहे. संशोधनात कदाचित तुम्हाला मिळाला तर तुमचं भाग्य आणि मला मिळाला तर माझंही भाग्य. ग्रंथाचं नाव आहे सह्याद्री खंड. पहा कुठे उपलब्ध होतो का. त्या सह्याद्री खंडात असं लिहिलं, हे सिद्धेश्वराचं स्थान आहे, इथे 84 सिद्ध आहेत, इथे हनुमंतानं हजेरी लावली, इथे भगवती पद्मावती विराजमान आहे आणि इथे पुण्याशरीला इंद्रायणी वाहते. याचा श्री महाराज पूर्व इतिहास असा आहे की भगवान शंकर, सिद्धेश्वर, उमापती महादेव एवढं भजन करत होते की त्या भजनाच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
एवढं भजन केलं आणि भजनात अशी स्थिती झाली, असो ऐसा कोठे आठवची नाही देहेची विदेही भोगू दशा। मी कोण, कुठला, कुठे मला जायचंय, किती वेळ झालाय, कार्यक्रमाचा समारोप केव्हा याचं भानच नाही। श्रद्धे डोंगरे महाराजांच्या बाबतीत असं एकदा घडलं होतं की ते तापत्रय विनाशाय 7 दिवस सलग सांगत होते। तुम्हाला मला सगळ्याला त्या घटिका यंत्राकडे लक्ष द्यावं लागतं की अरे पंगतीची वेळ आहे, नगर प्रदक्षिणेची वेळ आहे, आता दुसऱ्या बुवांचं कीर्तन आहे, आता गाथा भजन आहे, आता महापंगत आहे, असा प्रतिबंध आहे। पण काळाचं बंधन नाही, वयाचं बंधन नाही, यातीचं बंधन नाही, भजनाला कसलं बंधन आलं? भजनात तल्लीन तदाकार झालेले भगवान श्री उमापती महादेव नृत्य करू लागले। नृत्य करताना त्यांच्या डोळ्यातनं 2 आसवांचे बिंदू या पृथ्वीवरती, महीवरती, धरणीवरती, जागेवरती पडले आणि मग त्या 2 बिंदूतून 2 वृक्ष उदयाला आली। एकाचं नाव रुद्राक्ष आणि दुसऱ्याचं नाव भद्राक्ष। भद्र शब्दाचा अर्थ कल्याण करणारा, अक्ष म्हणजे डोळा आणि रुद्र शब्दाचा अर्थ शिवतत्व स्वरूप। आपल्याकडं दोन्ही धारण करण्याची पद्धती, तुलसीला महत्व आहेच, प्रश्नच नाही काही। रुद्राक्षाचाही त्याग नाही सांगितला। हरिहरा भेद नाही नका करू वाद, या प्रमाणानं तुमच्या सगळ्यांच्या गोष्टी लक्षात आली असेलच। आपण ज्ञातेच लोक तीर्थक्षेत्रातले सगळेजण। 2 वृक्ष उदयाला आले आणि पार्वतीनं उमेना समोर येऊन पाहिलं, आहो काय चाललंय तुमचं, हे काही आत्ता नाही तेव्हापासून आहे, आहो काय चाललंय हे। उमा म्हणाली, नाथ तुम्ही नृत्य करताय, भजन करताय, ही गोष्ट चांगली आहे, जमेची आहे, पण हल्ली चांगलं वागणाऱ्याला समाज हसतो, तुम्ही जरा थोडं सावध रहा। भगवान म्हणाले, उमे माझं भजन चालू आणि भजनात लाज भय शंका दुराविला मान, ते भजन करताना नृत्य करताना इंद्र इथे आला, त्याची अर्धांगिनी आली आणि इंद्र शंकराला पाहून हसले। ऐकताय ना, इंद्र शंकराला पाहून हसले। हसण्यात प्रकार आहेत, स्मितहास्य प्रेमापोटी केलं जातं, समजूतदार माणसं, शहाणी माणसं, मोठी माणसं, नाव झालेली माणसं, प्रतिष्ठित माणसं, परंपरेतली माणसं, असं अदवा तदवा भिंत पडल्यासारखं हसत नसतात, हळूवार हसत असतात। घरांदा स्त्री कधी कधी उपहासानं हसल्या जात, नाट्यशास्त्रात कधी विकट हास्य असत, इच्छा नसताना मोठ्यानं हसणे। हसण्यातले 3 प्रकार तुम्हाला मी सांगितले। काय आलात, बरंय हे वाक्य ऐकून बरं वाटत, काय आलात या येण्यात उपहासात्मक शब्द प्रयोग वाटतो, आलात जेवलात छान आहे ना, बरं वाटतं, आलात गिळलं ना, या वाक्यानं हृदयाला घर होतं, बाण लागतो शब्दांचा, शब्द जपून तोलून मुलून वापरली पाहिजे। तसंच झालं, इंद्र हसला। इंद्र हसल्यावर शंकरानं दुर्लक्ष केलं, भजनानंदी माणसं अशा हसण्याकडे दुर्लक्ष करतात आणि जे करत नाहीत ते भजनानंदी नसतात। वाक्य कळलं? म्हणजे निंदा केली तरी परमार्थ चालूच आणि स्तुती केली तरी परमार्थ चालूच, आपल्या राहण्याला, वागण्याला, बोलण्याला, कीर्तनाला, भजनाला, दिंडीला, आचरणाला, पाहण्याला, पाहून कुणी हसलं तर आपण त्याला न रागावणं हेच आपलं खऱ्या भजनाचं उत्तम लक्षण आहे। आता जन्मभर भजन करून इतरांच्या बद्दल जर मनामध्ये आकस असेल तर त्या भजनाचा उपयोग होणार नाही।
आकस नसला पाहिजे, असूया नसली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, द्वैतापत्ती गेली पाहिजे, नाही तर मी असं गायलं की त्या समोरच्याला चाल गाताना समेवरच येता येईना हे त्या गाणाराचं म्हणणं हे परमार्थाच्या भजनाच्या भक्तीला अनुकूल नाही, हे त्याच्या परमार्थाला गतिवरोधकासारखं आडवं येणार आहे। म्हणून नृत्य करताना, भजन गाताना, हरिस्मरण करताना शंकराला पाहून इंद्र हसले आणि त्याच्याही बायकोला हसू आवरलं नाही, ती पण हसली, दोघं मिळून हसले। आपल्याकडे प्रमाण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी। बरं झालं शेजारीच आले आणि हसले। उमा म्हणली, अहो आता तरी नीट जरा जपून जरा ते गजचर्म जरा तुमचं अंगावर नीट नेटकं धरा, हातात त्रिशूळ सुटायला लागलाय, भस्म पुसायला लागलंय, रुंडमाळा सुटायला लागल्यात, मुंडमाळा आहेत गळ्यात तुमच्या, वासुकी आहे, घंटाणात बंद होतोय, जरा जपून। शंकर म्हणाले, मी भजन करतोय, भजन झाल्यावर तुला काय सांगायचं ते सांग। शंकराने सहन केलं, पण पार्वतीने सहन केलं नाही। महाराज नेम असा आहे, धर्मपत्नीनं धर्मानुकूलीनं स्त्रीनं आपल्या पतीची निंदा इतराच्या मुखातनं ऐकू नये। पतिव्रता नेने आणिकाची स्तुती, आणिकाची स्तुती यातच आपल्या पतीची निंदा आहे। तिला तिचा भ्रतार स्वयमेव नारायण असेल तर त्याची निंदा करताना तिने ऐकणं आणि त्यात सहभाग नोंदवणं हा अधर्म आहे, अधर्म आहे। तिला ते सहन नाही झालं, तिला राग आला। असाच राग पूर्वी शंकराची प्रथम क्रमांकाची अर्धांगिनी सती, त्या सतीच्या वडिलानं दक्ष यज्ञ प्रजापतीनं शंकराचा भाग तिथे न ठेवल्यामुळे तिला राग आला आणि तिने अग्नीत प्रवेश केला। अर्थ असा आहे की स्त्रीनं आपल्या पतीची निंदा सहन करू नये, आणि कुणी निंदा करत असेल तर त्या निंदेत आपण सहभाग नोंदवू नये। माझे जसे आहेत तसे ते माझे नारायण आहेत अशी तुमची भावना असावी। अर्थात त्याचं वागणंही तसं तोलून बोलून असावं। त्याला पिल्यानंतर जर चालता येत नसेल आणि तो अगदी नाली तीन तीन दिवस पडत असेल तर त्याला नारायण म्हणणं हेही कठीणच आहे। पण बहुधा तुमची श्रद्धा असावी। राग आला पार्वतीला, तिने शंकराच्या जवळच्या कमंडलूतलं जल घेतलं आणि शाप दिला, इंद्रा आमच्या यांच्या भजनाला राहण्याला पाहण्याला पाहून तू हसलास, तुला आणि तुझ्या पत्नीला मी शाप देते, हिमालयात बर्फ बितळावा, पाणी पाणी व्हावं तसं तुमच्या दोघाच्या अंगाचं पाणी पाणी होऊन वाहील। ती इंद्रायणी इंद्रायणी नदी नावानं अवतीर्ण झाली। तुम्ही सगळ्यांनी हा कथाभाग, चरित्र भाग किंवा संशोधनाचा विषय ऐकला असेल नसेल मला ठाऊक नाही, माझ्या दृष्टीसमोर आलं जे मी अभ्यासलं ते तुमच्यासमोर मांडतोय। त्या इंद्रायणीच्या प्रिय पात्रात आत्ता विठ्ठलपंत आचमन करतायत, हा झाला पूर्व इतिहास। सागर चरित्र सांगत असताना इंद्रायणीचं महत्व तुम्हाला मी सांगणारच। अनेक विध तीर्थ क्षेत्र आहेत, नंदिनी नलिनी सीता मालती च मला पहा विष्णुपादाब्ज संभूता गंगा त्रिपथ गामिनी, कावेरी आहे, कालिंदी आहे, कृष्णा आहे, कोयना आहे, गोदावरी आहे, गंगोत्री आहे, चंद्रभाग आहे, अनेक विध वाहणाऱ्या नद्या आहेत, सोट मुळांना तंतुमुळांना स्पर्श करत ऑलरेडी फिल्टर होत येणार हे पाणी, औषधी जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरिही, हे पवित्र जलच आहे।
आम्ही शिकत असताना किंवा तुमच्या कालावधीमध्ये किंवा दादांच्या कालावधीमध्ये इथलं जे पावित्र्य होतं, इथली जी टापटीप होती, इथलं जे पर्यावरण होतं, इथे जी समृद्धी होती, इथे जी गुरुनिष्ठा होती, इथे जी श्रद्धा होती, इथे जो भावपराग होता, इथे जे तत्वज्ञानाचं अखंड चिंतन होतं, इथे जे गुरु आणि शिष्यांच्या मध्ये अतूट नातेसंबंधाचं एक सूत्र होतं, या सगळ्या गोष्टी, त्याचं पुनरुज्जीवन तीर्थक्षेत्रात व्हावं अशी मनीषा करणं काही वावग नाही. आपल्याला आपलं घर स्वच्छ असं वाटतं की नाही, आपली पीठी छान असावी वाटते की नाही, आरशात आपला चेहरा स्वच्छ आणि चांगला दिसावा असं वाटतं की नाही, आपला फेटा, आपलं उपरण, आपला अंगरखा चांगला असावा असं वाटतं की नाही, हे जर आपलं आपल्याला वाटतं तर तीर्थ सुद्धा अशीच व्हायला पाहिजे, तीर्थातली पण अशीच व्हायला पाहिजे आणि तीर्थात येणारी पण अशी व्हायला पाहिजे. आणि पुढचं वाक्य ऐका, तीर्थातून परतीचा प्रवास करणारी सुद्धा तीर्थरूप व्हायला पाहिजे. तर त्याचा फायदा, ग्रहत्याग करायचा, प्रपंच सोडायचा, जिल्हा सोडायचा, पायी यायचं आणि इथे आल्यावर पुन्हा राजकारणाच्या गोष्टी, इथे आल्यावर पुन्हा समाजकारणाच्या गोष्टी, इथे आल्यावर पुन्हा जातीयतेचा कलह, इथे आल्यावर पुन्हा वर्णधर्माच्या संबंधानं वितुष्ट असणारे विधानं, इथे आल्यावर पुन्हा धर्माला न मानणारं, इथे आल्यावर पुन्हा विद्रोही बोलणं, या गोष्टी पटणाऱ्या, नुजणाऱ्या, फावणाऱ्या संप्रदायाला येणाऱ्या काळात परवडणाऱ्या नाही. मी तर ठरवलेच, निमंत्रण कमी मिळू देत पण चांगल्याच लोकात जायचं, कमीच बोलायचं, हळूच बोलायचं आणि महत्वाचंच सांगायचं. नको त्यांच्या जाऊन आपला अपव्यय होतो, वेळ वाया जातो. त्यांना सुधारता सुधारता आपलं जीवनात इतस्तत वाया जात. नवीन विहीर खांदण्यापेक्षा वडिलांनी खांदली आहे ना, त्यालाच अजून थोडं खाली खांदलं तर पाणी भरपूर लागेल. ही तुमची माझी स्थिती अशी असली पाहिजे. काळ अत्यंत कठीण आहे. एक गुंठा नवीन घेऊन बांधण्यापेक्षा जो घेतलेला गुंठा आहे त्यावर दोन मजले आपण वाढवा, याचा अर्थ असा आहे आपल्या विचाराची व्याप्ती वाढवा, विस्तार वाढवा. त्यातनं परिवर्तन आज ना उद्या होत असत. विठ्ठल पंत सचैल स्नान झालं, स्नानानंतर त्यांनी आपल्या जवळच्या जलपात्रात पाणी घेतलं आणि जुना नेम होता, खेड्यापाड्यातले आजही लोक बिचारे ग्रामीण भागात असले तरी त्यांची श्रद्धा मात्र अखंड आहे, स्नान झाल्याबरोबर ओल्या कपड्यानं म्हणा, धौत वस्त्रानं म्हणा, म्हणजे शुद्ध कपड्याने म्हणा, किंवा तिसरी बाजू मनाचं पावित्र्य म्हणा, शुचिर्भूत पावित्र्याचं वस्त्र असावं बस एवढंच. विज्ञान तर मांडलं पाहिजे की नाही, लघुशंकेला गेल्यानंतर, दीर्घशंकेला गेल्यानंतर आपलं अंग अस्वच्छ होईल, अपवित्रता राहील, निदान पावित्र असलं पाहिजे. कपडा फाटका असू द्या पण पवित्र असावा, स्वच्छ असावा. जुने लोक आजही स्नान झाल्या झाल्या बारवावरती, नदीवरती पाणी आणतात किंवा हातपंपाचं पाणी आणतात आणि गावातल्या महादेवाच्या लिंगाला, पिंडीला, गडबाभर पाणी घालतात. त्या भोलेनाथ बाबाला काही लागत नाही. एकही लोटा भरजल चाहे चावल बेल की पात भजमन शंकर भोला नाथ. शिव भोळा चक्रवर्ती, भोळा परमात्मा, काही लागत नाही. एक गडबाभर पाणी घ्यायचं, त्याच्या पिंडीवरती घालायचं आणि एक बिल्वदलाची पात म्हणजे तीन पानं. त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. एकदा का तीन पानं घातली की महादेव परमात्मा प्रसन्न होतात आणि आपल्या तिन्ही जन्माचा उद्धार परमात्मा करतात. आता हे सगळे विषय एकात एक येत आहेत, सांगितले पाहिजेत, गुंतागुंतीचे महत्वाचे. शंकराला भस्मधारण नावाचं प्रकरण फार महत्वाचं आहे. आपले काही लोक निषेध करतात पण आपल्याकडे स्नानानंतर सुरुवातीला भस्मधारण विधी आहे आणि नंतर द्वादश गोपीचंदन तिलक विधी आहे. नाही मंत्र येत, हातात पाणी घ्यावं, ओम नमः शिवाय म्हणावं, जलमिश्रित भस्म करावं आणि मग ते आपल्या अंगाला लावावं.
त्याचे ठराविक मंत्र नाही आले तरी फक्त ओम नमः शिवाय म्हणायला काही हरकत आहे आपल्याला? त्यांना विभूती पटके हरी छाला, त्याला विभूती फार प्रिय आहे, तसं तर चिताभस्मच त्याला लागतं, पण कठीण आहे, चिताभस्म मिळेल पण रोज ताजं चिताभस्म लागतं त्याला। एकदा या शंकराच्या पिंडीला भस्म लावून अगस्ती उरलेलं भस्म हातात घेऊन आपल्या कपाळाला लावते झाले आणि अगस्ती एकदा संपूर्ण विश्व जगत भ्रमण करत 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 यम दरबारात पोहोचले। यम धर्मानं त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं, अगस्ती आपण आलात, एका आचमनात सागराला प्राशन करणारी ताकद तुमची आहे, तुम्ही आलात, मला फार आनंद वाटला, तुमचं मनपूर्वक स्वागत, पण येण्याचं कारण कळलं नाही। ते म्हणाले, हे नरकांच्या गती ऐकल्यात, नरकांच्या बद्दल चर्चाही खूप झाली आहे शास्त्रामध्ये, तर प्रत्यक्ष हे नरककुंड वगैरे काय असतात मला पाहावं वाटलं, म्हणून मी तुमच्याकडे इथे आलो। तर अगस्त्य आणि यमधर्म आणि चित्रगुप्ती फाईल कागदपत्र घेऊन कोण कुठे पडलं, किती कालपर्यंत कुठे कुठे खिचपत पडलेलं आहे, कसा त्रास त्यांना होतो हे पाहत असताना नीट ऐका। एक दिवस अगस्ती त्या खिचपत पडलेल्या जीवांना पाहण्यासाठी गेले, तर अगस्तीच्या कपाळाला लावलेल्या भस्माच्या तीन पट्ट्यांच्या रेघा, त्यातलं एक सूक्ष्म कण त्या कुंडात पडला आणि कुंडात खिचपत पडलेल्या जीवांचा उद्धार झाला, हे भस्माचं महत्व लक्षात धरा तुम्ही। कळलं तुम्हाला सगळ्यांना एवढं महत्व भस्माच? स्नानानंतर पाणी घातलं सिद्धेश्वराला, बिल्वदल वाहिलं आणि भस्म भगवान शंकराच्या पिंडीला सिद्धेश्वराला असं तीन बोट लाव। यानंतर एक दीर्घ श्वास सोडण्यासाठी ते पिंपळाच्या पाराजवळ येऊन बसले। ऐकताय ना, पिंपळ पाराजवळ येऊन बसले। पिंपळ पाराजवळ आल्यानंतर जे लोक दर्शनाला येत होते, प्रदक्षिणा घालत होते, ते सहज चर्चा करत होते, कुणीतरी नौखा माणूस दिसतोय, बहुधा मराठवाड्यातला वाटतं, चौकशी झाली आणि मग काहींनी विचारलं, पण आपण पांथस्थ वाटतं, हो प्रवासाला पूर्वी पांथस्थ म्हणत असायचे, तीर्थातल्या लोकांना देशस्थ म्हणत असायचे, तुम्ही पांथस्थ वाटत, म्हणजे हो, आणि कसे इथे आलात? मग त्याने आपला पूर्व कुलवृत्तांत पुन्हा सांगितला, आमचं घराणं आपे गावातलं कसं आहे, आम्ही कुलकर्णी कसे आहोत, आमच्या घराण्याला नाथ संप्रदायाचं वरदान कसं आहे, आम्हाला नाथ परंपरेचा उपदेश कसा आहे, त्या परंपरेप्रमाणे आम्ही जीवन कसं जगतो, उपजतच माझा बालस्वभाव तीर्थयात्रेचा, आई वडिलांची आज्ञा घेतली, तीर्थयात्रा केल्या आणि पर्यटन करत 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 अनेक महापुरुषांच्या कृपाशीर्वादानं आणि आई वडिलांच्या कृपाशीर्वादानं मला आळंदी तीर्थक्षेत्रात येण्याचं परमभाग्य प्राप्त झालं, हा सागर पूर्व वृत्तांत त्याने विचारणाराला कथन केला। विचारल्यावर सांगावंच लागतं की तुम्ही कोण, कुठले, कुठून आलात, काय सांगावं लागतं। सागर सांगितलं, आम्ही आपेगावातले तीर्थयात्रा करत होतो, आळंदीला आलो, आता इथे थांबणार आहे, तीर्थक्षेत्र फारच सुंदर आहे, मन रमल्या जात आहे, इंद्रायणीच्या स्नानानं अंतःकरण शुचित्व प्राप्त झालं आणि अनेक सत्पुरुषांच्या संघामुळं इथेच राहावं आणि इथे काही क्रांती होईल असं मला वाटतं, हे वाक्य जरा अधोरेखित करा, इथे काही क्रांती होईल असं मला वाटतं, म्हणून सुवर्ण पिंपळाजवळ ज्या ओऱ्या आहेत की नाही, आत्ता प्रसादालय वगैरे आपण तिथे ज्ञानेश्वरीचा ग्रंथ मिळतो, माळा मिळतात, गोपीचंदन अष्टगंध मिळतं, प्रसाद मिळतो तिथे, प्रसाद वितरण स्थान आहे तिथे, किंवा हैबलबाबांच्या चरणपादुका आहेत, किंवा नाथांच्या चरणपादुका असतील ते पिंपळपाराचं स्थान, अशा प्रदक्षिणा घालताना
ओरीतले जाणारे येणारे लोक चौकशी करत होते की हे आहेत कोण सदस्य ग्रहस्थ. यांनी सांगितलं मी विठ्ठलपंत. आणि उपाधी कुलकर्णी, वृत्ती आणि आडनाव यात फार भेद आहे. पाटील हे नाव नाही, जोशी हे नाव नाही, पांडे कुलकर्णी हे नाव नाही, ही उपाधी आहे. जोशी ही वृत्ती आहे, कर्मावरून नाव पडली आहे. काही संशोधकाच्या मते जावळे असंही नाव होतं असं काहींचं मत आहे. त्याच्या कर्मावरनं, त्याच्या गावावरनं, त्याच्या कार्यपद्धतीवरनं त्याची नावं पडलेली असतात. बऱ्याच लोकांची नावं त्यांच्या गावावरूनच पडलेली आहेत. पिंगाळकर, पेडगावकर, वडगावकर, अंमळनेरकर, देगलूरकर, कुकुरमुंडे, चातुर्मासे ही नावं कर्मावरनं पडली, त्यांच्या अनुष्ठानावरनं पडली, त्यांच्या क्रियेवरनं पडली. कधी कधी व्यक्तीमुळे गावाला भाग्य प्राप्त होतं तर कधी कधी गावामुळे व्यक्तीला भाग्य प्राप्त होतं. कधी कधी व्यक्तीच्या नावामुळे गावाला महत्व प्राप्त होतं तर कधी कधी गावाच्या सांस्कृतिक वैभवामुळे व्यक्तीला नाव प्राप्त होतं. या उलट कधी कधी घरांदाज परंपरेच्या नियमाप्रमाणे घराण्यातल्या व्यक्तीला नामकरण प्राप्त होतं तर कधी कधी व्यक्तीमुळे घराण्याला उजाळा मिळतो. विठ्ठलपंतांची सागर चौकशी करण्यात आली आणि त्याच काळात विठ्ठलपंत हा जो सिद्ध बेटाचा प्रभाग आहे त्या प्रभागात फिरले. इंद्रायणच्या तीरावरही ती फिरले. त्याच काळात त्यांनी भगवती जगज्जननी श्री पद्मावतीचं दर्शनही घेतलं. सिद्धेश्वराच्या सेवेनं आपल्याला काहीतरी सिद्धता प्राप्त होईल ही त्यांची मानसिकता पूर्ण बनली. आणि मग सिद्धोपंत कुलकर्ण्यांच्या घरी आळंदी तीर्थ क्षेत्रात विठ्ठलपंतांना निमंत्रण मिळालं. काही नियम असेत की निमंत्रण असल्याविना जाऊ नये आणि काही ठिकाणी निमंत्रण नसलं तरी जाऊ. सरासरी तीन गोष्टीला निमंत्रणाची अपेक्षा नाही करावी. एक जन्मप्रसंग आहे, आनंदाने जाऊ. कोष्टी महाराज हे YouTube चॅनल आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा, आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.